नमस्कार रसिको, मी आपल्या देविदास पाटील या चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आयुष्याकडे बघताना या प्लेलिस्टमध्ये आणखी एक भाग मी घेऊन आलो आहे. हा भाग दुःखी आहे. यामध्ये जीवनातलं एक कटु सत्य मी सांगितलं आहे. खरं तर जीवन सुंदर व्हायला हवं, प्रत्येकाची इच्छा असते, पण आपण योजतो तसं होतच असं नाही, हे दुर्दैव आहे. दरवर्षी 18 ऑगस्ट की ती मला हटकून आठवते. बघा, सुशिक्षित बेरोजगारीचे ते दिवस होते. एकदा मी जेल रोडवरून समाज कल्याण ऑफिसात नोकरीच्या चौकशीसाठी जात होतो. पोलीस परेड ग्राउंडजवळ रस्त्याच्या बाजूला मी तिला प्रथम पाहिलं. ती पाठमोरी चवड्यावर बसली होती. समोर सार्वजनिक नळ होता. पाणी भरण्यासाठी ती तांब्याचा मोठा हंडा धुत होती. जरा पुढे गेल्यावर तिचा थोडासा चेहरा मला दिसला. एवढी सुंदर तरुणी रस्त्याच्या कडेला बसून भांडी घासते, धुते, पाणी भरते हे पाहून मला कसं तरी वाटलं. मी पुढे गेलो खरा, पण ते सगळं मला आठवत राहिलं. त्यानंतर काही दिवसांनी मला त्याच शहरात नोकरी लागली. हजर व्हायला गेलो तर तीच तरुणी ऑफिसात काम करताना दिसली. ओळख झाल्यावर मी तिला तो प्रसंग ऐकवला. तेव्हा ती पोलीस हवालदाराची मुलगी असून पोलीस लाईनीत राहते असं तिनं मला सांगितलं. ती ऑफिसच्या कामात अतिशय हुशार होती. पुढे काही वर्षांनी तिचे वडील रिटायर झाले. तेव्हा पेन्शनही कमी असायची. तिची भावंड शिकत होती. प्रामुख्यानं तिच्याच पगारावर घर चालत होतं. पुढेही ते तसंच चालत राहिलं. सर्वांचे प्रश्न तिने सोडवले, पण तिचा प्रश्न कोणीच सोडवू शकला नाही. ती सुंदर, कमवती असल्याने तिच्याही अपेक्षांनी कदाचित तिचा बळी घेतला असावा. वय वाढत गेलं, लग्न होणं कठीण होत गेलं, तशी ती खचू लागली. निराशेच्या आहारी गेली. ज्या कुटुंबासाठी ती तन मन धन अर्पून झिजली, ते कुटुंब तिच्या लग्नाबाबत दुर्दैवाने काहीच करू शकलं नाही हे तिच्या जिव्हारी लागलं. तिला लग्न करायचं होतं, संसार करायचा होता, तिला कुणाचं तरी प्रेम होतं, पण अखेरपर्यंत ती प्रेमाची भुकेलीच राहिली. तिला उभारी द्यायला तिच्या स्वप्नातला तो श्रीमंत देखणा राजकुमारही घोड्यावरून कधीच आला नाही. साहजिकच ती आजारी पडू लागली. आता ती आजारालाही कंटाळली होती. अखेर एक दिवशी ती गेलीच. एक अत्यंत हुशार, सुंदर तरुणी, एक उमलती कली, जीवाला मुकली. समाजातलं एक कटु सत्य पुन्हा एकदा जिंकलं. जीवनावरचं प्रेम हरलं ते याच 18 ऑगस्टला.